करोड़ों लोग आता 13 एप्रिल बाबा साहेब आंबेडकर जयंती निमित्त 14 एप्रिल 9 एप्रिल मी सेमारू मराठी बाण्यावर माझा कार्यक्रम आहे. बाबा साहेब आंबेडकर त्यावर कीर्तन आहे माझा गजर माऊलीचा त्या चॅनलवर सेमारू मराठी बाणा. आणि आजही कार्यक्रम पूर्ण भारतात दिसणार आहे. माझं चॅनल तर आहेच बाबा कारण मला कल्पना आहे आजचा जो कार्यक्रम आहे गिरड ग्रामीण पत्रकार संघ तो धर्माचं काम चालू आहे. महाराजांना सत्संगत करणारे तबला वादक आदरणीय रोशन भाऊ राऊत यांचा पत्रकार संघाच्या वतीने स्वागत केला जात आहे. आदरणीय विलास भाऊ नवघरे हे करताना विनंती करतो कोहीला कार्यक्रम आहे का. सुनील भाऊ कुमारसे सत्संगत गायक त्यांचं स्वागत आदरणीय संदीपदादा शिवणकर करताना विनंती करतो. त्याचप्रमाणे काइंगे यांचं स्वागत प्रशांत भाऊ रोशनपाल खाडे महाराज खाली आवाज सप्तखंजरी वादक आहे रोशन दादा खाडे ते जे बोलून राहिले त्याचा आवाज वेगळा आहे मला वेगळा आहे. तुम्ही इथे येऊन ऐका या एक जण स्पीकर वाले त्याचप्रमाणे सप्तखंजरी वादक रोशन पाल महाराज स्वागत यांना लवकर ते बोलतात नितीन दादा लाजूरकर त्यांना विनंती करतो. मी बोलतो मला आवाज नाही येत असं काही करा. कापसाचे भाव 8.5 वरच थांबू नयेत काही वाढवा ना. यांचं स्वागत प्रवीण भाऊ पंढरेकर त्यांना विनंती करतो. हे सुद्धा सप्तखंजरी वादक आहे आपल्याच परिसरातील आहे शेगावचे सप्तखंजरी वादक टाळ्या. अरे अरे काळ्या ओके हॅलो तुम्हा गिरळ शिरशी साखरा धोंडगाव आरवी उंदीरगाव माजरगाव बोकेगाव ग्रामस्थ मंडळीनं सर्व गावातील गुरुदेव सेवा मंडळ वारकरी संप्रदाय परमात्मा ये गायत्री परिवार अध्यक्ष निवाईजी पांडे म्हणजे भेयाचं काही काम जी येवले प्रशांतजी भगत प्रशांतजी ठाकूर साहेब आणि संदीप शिवनकर विश्वास भाऊ विलास भाऊ लभाने तथा प्रवीण दादा पंढरे अशोकजी डेकाडे तथा आदरणीय ठाणेदार साहेब मी सर्व मंडळीला धन्यवाद देतो. सर्व पोलीस बांधवांना सर्व शिवसेना गट गवई गट अजून किती गट मी शेतकरी संघटना अजून प्रहार भाऊ ज्यांनी या गिरड गावात ज्यांच्या निमित्त स्वर्गीय लालसिंहजी ठाकूर ज्येष्ठ पत्रकार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोणाच्याही सुखा दुःखात सहकार्याची भावना ठेवणारे मग घराले आग लागो कि आग लागलेल्या परिवाराला मदत करणं असो किंवा
भागवत त्यांना मदत करतात. आता मी एक दोन महिन्यात वृद्धाश्रम चालू करून राहिलो माझ्या आश्रमात, गव्हर्नमेंट कडून नाही, स्वतः काही. जशी आमदार साहेबांनी अनाथांचा सहारा, समीरजी कुणावर साहेबांनी आज मला विठोबाची मूर्ती दिली. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही करला नाही अंत खाडताचा. कानडा राजा विठोबाचरीचा, पंढरी राजा महाराज की जय. जरा जोरात रामचंद्र भगवान की, जरा परत जोरात छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत रत्न बाबा साहेब आंबेडकर, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, संत जगनाळे बाबांचा विजय असो, ज्ञानेश्वर माऊलींचा विजय असो, राष्ट्रपती अब्दुल कलाम पंढरीचा, पंढरीचा. देवाच्या नावानं काही लोक धंदा करतात तो विषय वेगळा, देवा धर्माच्या नावावर काही लोक पैसे कमावतात तो वेगळा. दिसत इकडे बसाव, लहान लेकराच्या उरावर येऊन बसतो, काय धर्म म्हणता पाडले चावल वाडा. हा नाम्याची खीर चाखतो सोरोबा, पुरे राखतो पुरंदराचा. पाठावर या ताई, या लोक या ताई, त्या लेकराला घेऊन या ना, तुमचं नुकसान नाही करत ना, या ना. कशा फेकाळ नाही तरी, अरे अरे अहो बाई ये ना, मा ते बायकाचं ढील आहे, काहीले पैदा केलं हटले का. ठीक आहे, आता मी काय अपमान करायला बोलावलो, काढ्या शब्दाची नोट त्याली दिली नाही त्या बायकाची, मला समजत नाही बाय हो. आणि सकाळूनच पायटी 4 वाजता तांब्या घेऊन मोरते पाणी घेऊ रे, तांब्या तांब्या घेणं तर ठीक आहे, नाही तर तुझे पोट्टे काय पिकअप घेतील त्या पोळी. तुम्ही मायबाप जर बेअक्कलपणा करत बसले तर मातीत जा, खोट नाही. तांब्याभर पाणी तुझ्या कोणी याच्यावर टाकल्यानं तुला पोरगी पास होईन काय, बोला ना बाय हो. तुमची परिस्थिती बदलीन काय तांब्याभर पाण्यानं, झालं महाराजही चिवते पैदा होऊन राहिले. तांब्याभर पाणी डालो तुम्हारी परिस्थिती बदल जाएंगे, गळवा भर पाणी डालो तुम बिमारी में से उठ जाएंगे. चालो चिवतेचा बजाय बर्बाद केला आपला समाज, अंगारा लावल्यानं दुरुस्त होईन तुही बिमारी की दवा खाण्यात गेल्यानं. म्हणून डोकं वापरा. त्या बाईले बोलवून राहिलो 4-4 वेळा, तिचं पोरग आखरी आलंच नाही. आणि काय सुभाषचंद्र बोस होईन मग तो आलं बियानं. जास्तीत जास्त एखाद्या पोरीच्या प्रेमात पडी आणि तिले पळून घेऊन जाईल. अहो तिले शिवाजी महाराज त्याले समजू दे ना. त्या लेकरा इले गाडगे बाबा, बाबा तुम्ही सांगा, त्याले गाडगे बाबा समजू दे, त्याले शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्री, सुभाषचंद्र बोस समजू दे की तुम मुझे खून दो. मैं तुम्हें बोला पुढचे शब्द, अरे बोलना पोट्टे हो, तुम मुझे खून दो. पोटात टाकेल असली की चेहरा तो ऐकू येते. स्पीकर म्हणे यायले म्हणे इकडून तिकडे जाऊ नका, अजून इकडे येतील ते, इकडे कोणी जाऊ नका, इकडून तिकडे जाईन. इकडे कॅमेरे चालू आहे, मला कॅमेरा चालू आहे, बरं लाईव्ह कार्यक्रम चालू आहे, पूर्ण देश पाहते. आणि काही काही अजून येतील पाहिजे, त्याला तिकडे दाबा, त्याला सांगा पहिले, त्याला सांगा इकडून नको जाऊ तिकडे, करा हात वर
गोपाला गोपाला देवगनंदन गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला 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 तुकोजी बाबा गोपाला सन्मान झाले सांगितलं नाही का चार पाच वेळा येते गोपाला गोपाला शाऊ ज्योती गोपाला 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 बाबाजी गोपाला छत्रपती शिवाजी महाराज की जय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा विजय असो संत रविदासांचा विजय असो शहीद बिरसा मुंडा आवाज वाढवली जे गोपाला गोपाला लाडके बाबा गोपाला अरे भलतात वाळून राहिला गजाननचा गोपाला गोपाला तुकडोजी बाबा गोपाला त्याचा गावा जळून आला मला वाळूनच नाही राहिले अरे झाले गरज आहे त्याले खाऊ घाला बे तुम्ही झालं जायले गरज नाही तेच खाऊन राहिले आणि एवढे खाऊन राहिले की ब्लड आणि प्रेशर आणि मेला मराव तर कस स्वर्गीय लाल सिंगजी ठाकूर साहेबांचं ज्येष्ठ पत्रकार त्यांना श्रद्धांजली आणि सुभाषचंद्र बोस यांची जयंती माझ्या तरुणांनो तरुणांना हे महापुरुष हिम्मत देतील जगण्याची की तुम मुझे खून दो आजचं पोट्ट म्हणते मैं वही लड़की के साथ प्यार करता हूं मैं उस पर कुर्बान हूं हे वन्नेर तोंडे पोरीसाठी मरते तू मेरी जान है अबे जानच्या पोडच्या तुई माय जान आहे ना तुई तो बाप जान आहे तुला तो वावरात झटके घेते दणके घेते घाम गाडते तुले आहे त्या भोकाच्या नागोबा पैसे पुरवतो आणि तू कॉलेज मध्ये जाऊन नागपुरात जाऊन हॅलो कुठे येत व तू अरे पाहिजो तुझं माझ्यात किती प्रेम आहे तुझ्या नाकात बोट घालते मग याच्या तोंडात बोट घालते तुकडोजी महाराज सांगता अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळशी होऊन बसे माझ्या तरुणा हो माय बापाले त्याचं कष्ट कमी करा त्याची मेहनत कमी करा रे पहिले तर मला भाव नाही मी तर कुणावर साहेबाला सांगेन तिथं जरा लळा पुकारा आणि तुम्ही शेतकऱ्याचं दुःख मानणारे आमदार आहेत समीर भाऊ आमदार नव्हते तेव्हापासून मी त्याच्या कार्यक्रमाला येतो आता तर सत्ता आली तुम्ही सांगा राजा 13,000 भाव होताना कापस आले यायले लाजाने वाटत वरच्या लोकाईले तेव्हा हे झाकून उठलो म्हणतात काही अधिक महिन्यात झाला काय तू आता उठून त्याच्या मायच्या जोड चालला दे बस तुझ्या मायच्या जोड जाऊन बस किती तरात देता बे तुझ्या बापाच्या जोड साहेब ना येऊन जाऊन सर्वे लेकर त्याच्या मायच्या जोडच बसल तीन तीन चार चार चॅनल दिसून राहिले व तुझ्या जोड मले का हसता बे दुश्मन हो आयत्या बिळाचे नागोबा लेकर व्हायचा तुम्हाला काय नेट आहे बे तुम्हाला वाटते 6.5 भरले की नेट जिओचा चालू कसा झटका दिला जिओ न पहिले फुकट आणि बायकोली मोबाईल हॅलो मला तुम्ही मोबाईल दिला शिवाजी महाराज तुमच्या हातात तलवार होती आणि या पोट्याच्या हातात आता फक्त बॅट आली दिवसभर लहान लेकराच्या हातात पुस्तक पाहिजे तर ते बॅट घेते क्रिकेट पाहून राहिले पोट्टे टीव्हीवर राहिला राहिला आणि त्या क्रिकेटरनं मारला छक्का तर पोट्टे घरात ओळळले पप्पा छक्का त्याची माय म्हणे छक्का नको म्हणून अभे तुझ्या बापाले छक्का म्हणशील तर तू कसा झाला ना काय कोणाचं कोऑपरेशन घेतलं बापा हे असं म्हणणं काकू किती अपमान आहे बाई पप्पा छक्का मम्मी पप्पा छक्का
म्हणून आता बॅट घेतल्यापेक्षा क्रिकेट खेळू नका हे नाही म्हणत, पण एवढं थोडा वेळ क्रिकेट खेळा पण जास्त वेळ अभ्यास कर. आज पाहताना तुमचे ठाणेदार साहेब अवघा एरिया भेटे तैले ठाणेदार काय नाव दही भाते साहेब सुनीलजी दही भाते पोलीस दिसला ना तर दारूवाल्याची आपोआप दारू उतरते त्याला मालूम आहे जती माल मास आहे तिथंच मारते पोलीसवाला. गावात उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही रोडनं पाहतो ना बंद फिरत आणि पोलीसवाले आले देवाले भेट नाहीत लोक. पोलीस दिसला की इरिऊन कांड्याहून चुपवून भेटून घर न म्हणते दारुगड सके दारुगड सके दारुगड सके दार मे झाले सीमा सुरक्षा दल आर्मी मध्ये टाळ्या वाजवा. या दोघही पैकी कोणाची माय आली काय राजू उमेश भाऊ झाले किंवा गंगाधर भाऊ कोडापे हाय कोणाची आई आली पत्नी आई कोडापे जे देशासाठी देश सेवेसाठी आहे. मी बाबा हजर नाही पण तुम्ही माय बापाची किंमत करजा भेटा कोण कितीही चान्स दिला तरी. हा दारू जीवनात प्यायची नाही आपल्या मायच्या दुधाचा अपमान करायचा नाही. वर्धा जिल्हा आहे बंद आहे पण जेवढी दुसऱ्या जिल्ह्यात नशीन भेटीन तेवढी वर्धा तो त्याच्या मायले दिसला की अरे गाईले वासरू दिसलं हा रडू नको. नमस्कार तुम्ही माय एका मिनिटात येऊ पाय गुरुदेवाची ताकद कशी आहे ओ या बाईले पाय व माय नाही तर त्याची माय पाहिन तिकडे मामुलगा नाही दिसत आणि पोरगा पाहिन इकडे मी माय नाही दिसत. आई एका मिनिटात चमत्कार दाखवतो बोला लुच्चे महाराज तुम्ही माय बी भेटली. काय हाडनाव काकू मोगरे मोगरे मोगऱ्याचे फुलं हा सुगंध होय का हा साडी त्या मायले तुझ्या हातानच साडी दे. बाई एवढे लेकरू आहेत काय तुली की तू याले भुलली पोरी किती आहेत बाई एकट्याच आहे दोन मुलं आहेत मुलगी लागत होती मुलीची ममता पाहिजे. हिरो शाहरुख अक्षय कुमार काय करते ते अभिनंदन गोपाल 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 बाबा गोपाल काय काय बाय म्हणतील साळ्याच वाटते नऊवारी देतो नाही तर भलताच अर्थ काढशील पाहिले साळ्या देते. शिवाजी महाराज आले 400 वर्ष झाले पण अजूनही मुलीले मालूम आहे शिवाजी महाराजाच्या बापाचं नाव काय बाई मुलीने बोला उभी राह चटकन. मी मुलीचा प्रश्न म्हटला ये माय बी बाजूच्या सासू सुनीत भांडणं लावते देराना जेठानीत आगा लावता तुम्ही आणि पोरीले असंच पैदा केलं काय तुला तुला विचारलं का मी हिले उभं केलं ना चप बोलू नको म्हणला बाई चुकते काय दलिंदर नाव ठेवले पांडेजी इतने दलिंदर नाम क्यों लिखवाय शिकते फुकते फुकते भी नाव आहे. मला एक कीर्तनकार आहे पवन पाल भोयाचा आहे ढेवर भोई फुकट त्याचं आडनाव फुकट आहे गेम आहे. धन्यवाद. हुशार आहेत कोणत्या क्लास मध्ये आहे बाबा तिसरी वाचता येते काय थांब वाचता येते का हो तुले वाच हे काय जमलं जमलं गिरडची तुझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषदची पोरगी आमदार साहेब जिंकले तुमचा मतदारसंघ नाही तर जिल्हा परिषदच्या 7वीच्या पोट्याली नाही वाचतायत. गुरुजीले धन्यवाद तुलेही धन्यवाद माय तुझ्या माय बापाने तुझी आई घरी आल्यावर होमवर्क घेते अक्कल आहे ना तुझ्या मायले बाकीच्या माया फक्त तांब्या घेऊन पाणी दादा तो वाडा
तुझ्या मायले धन्यवाद, तुझी मम्मी होमवर्क घेते, आभारी आहो. ज्या ज्या बाया मुलाचा होमवर्क घेतील त्याच पोरग डॉक्टर इंजिनियर वकील. त्या कंपनीच नाव सांग. थांब कर बटन चाल, नाही जमणार. आण टिकून बंद आहे, मी चालू केलता. आवाज वाढव डीजे. कोण्या कंपनीचं बियाणं आहे? दुधाचं मारा कमी पडला का? बिया हात काऊन लावला? चालू झाला ना केला. माझे नाव अथर्व वासुदेव सातपुते, मी डोणगावला राहतो. सातपुते डोणगावून आला? काय नाही आला रे, मोटर सायकल ना? गाडी ना आली. फोर व्हीलर ना? भाडे पैसे दिले काय? किती रे? पूर्व मंडळ आलो हे सातेगावचे पोर आहे रे. वा वा, किती पैसे घेतले रे ऑटोवाल्यान? ऑटोवाला कुठे आहे? उभे राहा. मंडळाचे पोर जाईन आणले त्या ऑटोवाल्यान उभं राहा. कि ऑटोवाला गेला वाट पाहते रिक्षावाला. गुरुजी एवढे लफडे बाज झाले की बारवर भेटतात. गुरुजी किती रुपये दिले ऑटोवाल्याले? मग आता मला द्यायचं काम नाही तर मी दिले असते तुम्हाला. आणि यायले काय साठी आणलं? सामुदायिक प्रार्थनेमधले मुलं आहे, विचार ऐकासाठी. पाचशे दे, पाचशे दे, पाचशे दे. आपल्या काय पाचशे नसतील तर पाच काय पाचशे रुपयाची पुस्तकं देऊन टाक पोट्याले. धंद्याचा शिक आपण शेवटी शिंपी आहो. देऊन टाक अवघ्याचे अवघे दे. ह्याच्या सात आठशाचे आले तरी घ्या, अवघ्या लेकराईले देता. गुरुजी तुम्ही गुरुदेव शामंडळाचे इंटरेस्टिंग गुरुजी आहे. तुमचं आदर्श पुरस्कार यादीत नाव यायले पाहिजे. पण गरीबाचं येत नाही डोंगळ्या ढांबळ्या गुरुजीच. बियाणं आपलं आहे ना, हे बियाणं आपलं आहे ना, आपलं म्हणजे लक्षात आलं ना. पुढे पुढे करणारे तुमचंही नाव येईल. तुम्हाला विश्वास देतो तुमचं काम चालू द्या. कारण गुरुजीच कमी आहे, साने गुरुजी जास्त नाही, आता नाने गुरुजी जास्त पैदा. गुरुदेव हमारा प्यारा त्याले पुस्तक जीवन का. गुरुजी कमी पे आता कोणा जोड जा. शाळा शिकवण्या ठेवला मास्तर, ग्रामगीतेची ओवी आहे. त्यानेच केला दुर्व्यवहार, शिक्षकाच शिक्षणाची जरूर. ऐसे झाले एका पोरीले डान्स करायला लावला. वक्तृत्व स्पर्धा घेत नाही, सर्व कल्याण काही न होईन. वाचन स्पर्धा घ्या, वक्तृत्व स्पर्धा घ्या, लेखन स्पर्धा घ्या. पण या सर्व स्पर्धापेक्षा गर्दी कोण्या स्पर्धेत राहते एखाद्या मुलीनं बोला. सर्वात जास्त राजकारणात चालते पूर्ण गाव खाता काय गिरळवाले हो? तुमची खानदान घालता का त्याच्या? बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिव 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 चिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साल भाऊ, भाळ खाऊ. तुले नरकाच द्वार म्हणते, नरकाचं द्वार. तुम्ही काय नरकाचं द्वार आहे? सुभाषचंद्र बोस ज्या मायेनं जन्मास आणला धन्य ते माय. अरे ज्या जिजाबाईनं शिवरायाला जन्मास आणलं, शिवाजीराजे हे तलवार काळान जाईन तुम्हाला त्रास दिला, त्याची मुंडी छाटक कुत्रीची. माझ्या माय बापू बायांना नरकाचं द्वार म्हणून या महापुरुषाची काऊन गरज आहे? ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब आंबेडकर,
राष्ट्रपिता महात्मा गांधी, ज्योतिबा, शाहू महाराज, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, सुभाष चंद्र बोस, त्या भावाची हॉटेल होती. लोहारा काय सौ सोनार की एक लोहार की, तिकडे 72,000 इकडे 22 रुपये किलो. पण सोनं कामाचं. धन्यवाद. गुरुदेव सेवा मंडळात असता का? चीड झुटी राहले वाचवायले आला तेल्याचा संत जगनाडे बाबा. तेली प्लस इक्वल टू ओबीसी सागवान आहे. हे फॉरेस्टची निगराणी आहे, गुरुजीची निगराणी आहे. म्हणा बर या भारत क्या बात आहे. झुके मग हिंदू माणसाईना आवाज काढायचा नाही, स्पर्धा दोघांची चालू आहे. फुले जिजाबाई रमाबाई भीमाबाई वाच माझ्या इमानानं सांगतो, चार तुमचं जीवन बदलवतीन, नाही तर उद्या आम्ही अनेक सारी प्रार्थनेने या गुरुदेव सेवा मंडळात नाचली सारी. अरे नृत्य स्पर्धा नाचू नका असं नाही म्हणत. एका 10-12 फुट वाजता रावणाला दहा तोंड होते. सांगा दहा तोंड असतील का बाबू? त्याच्या मायची डिलिव्हरी कशी झाली शिन मावशी? तिच्या मायचं सीझर किती वेळा करा लागलं? हॅलो कैसे कैसे लेकरू कोण या दवाखान्यात झालं काय? 2-3 तोंडाचं तरी झालं. दहा तोंड राष्ट्रपती झाल्या द्रौपदी मरुम आदिवासी एसटी ते मोदी साहेबही येणार जन्मा वाट पाती मी येणार संपल्या असत्या. आज तुम्ही नर्स आहात एखाद्या अरे अंगणवाडी लेकराईले घालवते ना, शिक्षिका, आशा सेविका, गर्भवती बाई असली तर 10-10 वेळा जाते. पहिल्या दुसऱ्या महिन्यात ज्यादा उडुळ्या मारते का? एक मदत नाही मई मई ही नाही ना ते अंगणवाडी शिक म्हणून मला लयच अधिक येते. याची सासू आहे. मी कधी कधी जातो शांतात येतात हे ज्या चिठ्ठ्या तशा नाही येत, महत्वाच्या येतात. बरोबर सांगते मला की इथं टच कर आणि मी अभ्यास करतो. मग मंदिर मेंजायगे या गिरडनं कमाल केली. किती मोठे लोक आहेत बापा बापा, नजर तर टाका मांग. बायाच्या कडे नका पाहू, तुम्ही इकडे पा. अरे म्या माणसाईला पा म्हणतो चुप्पच ना बे चुप्पच. अरे माल्यावर प्रेम करते, पियला आहे पण प्रेम करते ना. पण एड झाला काय तुले? नाही मी तुमको नाही बोल रहा, आप तो शांतीचे बैठे हे ज्यादा फळफळ कर रहे. बरं वाला तुझ्याजवळ तो आला जवळ की त्याने. पण मी म्हणेन त्याच्या की साहेब याला उचलू नका. नाही 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 साहेब बसू दे, हाच आहे हा पांढरा दुपट्टा. मिनिटात नाही उचलू नका, बसू आले पाहिजे. या एक मिनिट पुस्तक घेऊन जा तुम्ही. पोलीसची ताकद आहे बाबू, कोण्या पोरील नाही तर पोलीस वाले या ना. या साहेब पोलीस कमायच्या शपथ न सांगतो घराडे देते शाल दे. धन्यवाद, आभारी आहो साहेब.
वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम गेला देव कुठे कोणाचा जीव घेते का बे बोला ना जीव कोणाचा देव कोणाचा जीव घेते काय मग तुम्ही देवाले नवरदेव नवरी लग्न लागल्यावर येऊन राहिले ते मला मालूम आहे हे पत्रक एक्सिडेंट झाला ते खाणारे बकऱ्याले ते मेले ते बकरा जिवंत राहिला ऐकून घ्या तुम्ही 5-7 वर्षाच्या अगोदरची घटना पापाई म्हणून देवाले कापतात राजकारणात किती चालती असो अन्याय करू नका तुमची पोलीस स्टेशनले किती चालती असो अन्याय करू नका माझ्या गावातली घटना आहे ठाणेदाराले सांगितलं लाज नाही वाटली सस्पेंड झाला आणि बाळासाहेब ते रक्षक होते चालली काय कोणाची चालत नाही म्हणून अन्याय करू नका कोणावर थोडा घसरला पाय तरी रडशील जन्म भरी इथेच करी वर किती अन्याय केले बाय हो पण बाबासाहेबांना सांगितलं जेवढ्या स्पीडनं चेंडू तुम्ही खाली माराल तेवढ्या स्पीडनं बोल रे चष्म्यावाले उभे राह जेवढ्या तुम्ही तुम्ही मोती बिंदू याच आहे जेवढ्या स्पीडनं जेवढ्या स्पीडनं चेंडू आणि असंच बायाच्या बाबतीत झालं ज्या महिलांना पाय गाडगे बाबांनी कॅलेंडर आभारी कोण्या कंपनीचे साहेब आडनाव सुटे बर काही असू दे कशाचे कसेच आडनाव आहे हे आडनाव आहे सुटे असे आडनाव पाहिजे नाही ते इतके दलिंदर आडनाव ठेवले आपले वाघ मारे कधी मच्छर नाही मारलं राजा त्या विचित्र नाव अरे 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 अश्विन तेल रांदे IAS न्यायाधीश आहेत या गावातले टाळ्या वाजवा तुफान सिंग अकाली पंजाबी मेरे रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला भगवान की न्यायाधीश है माझाही भाचा न्यायाधीश है औरंगाबादला आहे आता आणि माझा मुलगा डॉक्टर आहे मला पहिले तक्कल आली की भजनानं काही बरं नाही समजले गुरुजी तुम्ही लय जुने माणसं आपले हे आमचे दाबणे गुरुजी वद्रे निघाला की दाब साने गुरुदेव सेवा मंडळाच्या बाहेर निघाला की दाबणे गुरुदेव हमारा प्यारा नाही तर 500 रुपये द्यायले द्या बोललं नका करू असं चोपळेपणा बंद झाला आता तुम्ही राहा रे दहा बारा जण उभे राहा अबे राह ना लवकर राहा तुम्ही 2 मिनिटात दाखवतो ना तुम्हाला प्रॅक्टिकल स्टँड अप काय ढेली आवल्या नाही बे जास्त पावसाळ्यात झाला का बे तू तू इले का तब्येत काय जोरदार आहे आणि कोरोना काय तुझ्याच उरावर येऊन पडला का बे यायले पुस्तक देतो ना हो आता गाडगे बाबा एवढ्या महापुरात आले काय वाय ना किती झालं बचा तिकडेच बचा अरे मला या लेकरा इथंच तर पाहा ना गुरुदेव किती दिले 500 LED टीव्ही स्टार हे LED हे तुमचं जुगाड आहे का राजा ओरिजिनल मी दिसून नाही राहिलो त्याच्यात डुप्लिकेट दिसून राहिलो मी चक्रात पडलो मला तिथं कोणीच नाही दिसले लोक हे म्हणत लवकर या कोणीच तर नाही लोक
ते समोरचा तेच मी तेच पायात बसलो लोक कोणीच नाही आमदार आले म्हणत कुणावर भाऊ आले हो ना कबड्डीचे सामने पण माणूस एक नाही मी म्हणो कीर्तनाची घाई काऊन करता तुमच्या लक्षात नाही येऊन राहिलं मी काय बोलतो म्हाताऱ्या माणूस ऐकतच नाही इथं फेल झाला मी हे म्हणून राहिलो मले लोक दिसले नाही स्टेजच्या जवळ मले ते स्क्रीन आहे तुम्ही जाऊन पहा ते स्क्रीन लायला ते येईन कमी खर्च केला काय मी जे कीर्तनाचे पैसे घेतो त्याच्या 10 पट येईन खर्च केला टाळ्या वाजवा मी कीर्तन खर्च आणि माणसं ज्यादा नोटा कमावल्यावर माणूस जुन्या बायकोशी राहतच नाही तर सत्यपाल महाराज काय भिना बायको तर राहिला असता बायको मेल्यावर काही काही लोक 75व्या वर्षी करतात ना अरे आता आली त्याच येईन तो दोन लावले थोडं माय पत्रकार धन्यवाद या लेख राहिले तुमच्या हाताने द्या मंडळ सरलाबाई तिचं नाव आहे सरला आणि महापौराचा आहे धर्मपाल डॉक्टर आणि अकॅडमी आहे गजाननचा आवाज बाई सारखा आहे पण याले पोरं आहेत बरं असं समजू नका तुम्ही खरंच ना काकू याचा आवाज आहे व घरी गेली की धीरे धीरे बाल्याचा बाप आज तुमची एकाची ताकद नाही घरी जाऊन 5 लाख रुपये हारतो कि तेल्याचे असो की कुंब्याचे असो की मातंगाचे असो खूप प्रेम इतके आज किती लोक बाबू आणि किती तुम्हा माय तुम्ही मायबाप म्हणजे सत्यपालचा प्राणवायू वाजा ना दोन वेळा गाडगे बाबा आले आणि म्हणून या गावातल्या पत्रकार बांधवांनी आज सुभाषचंद्र बोसाची आणि स्वर्गीय लालसिंहजी ठाकूर ज्येष्ठ पोलीस स्टेशन जाळून टाकले या गावाचा 1942 मध्ये स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेले लोक आहेत पांडुरंगजी सोरटे केदार प्रसाद मिश्रा माजी सैनिक अनिल कुमार राहिले काय लोक वा वा टाळ्या वाजवा बसून द्या त्यांना सीमा सुरक्षा दल आता आले काय काकू तुला काय फेसबुक वर पाहून आली मावशी तू हे काही काही लोक इथे फेसबुक तुम्ही शेअर केलं ना ज्याईन शेअर केला नसीन त्याईन कर घेतलं काय गुरुजी प्रॉपर्टी आहे दुसरे लोक नजर ठेवून राहिले गुरुदेव शिवा मंडळाचे काय काय पण दादा न बायकोले बायको नाही म्हटलं रे तुकाराम दादाने या गिरळ मध्ये किती वेळा आले सांग गुरुजी हा आपला बाप वहिनी वहिनी करत शेजारीच जास्त बोलत राहिले हम झूठ नाही बोलेंगे हमारा नाम कोई महाराज ने नाही रखा तुम्ही आप एक कल लोक लेकर फायदा करतात त्याचं नाव कोणाला विचारतात महाराज आता काय 2-3 दिवस अरे डोकं आपलं वापरतच ना हे डोकं आपलं वापरा कॅमेरा म्हणणं स्टार चॅनल वाल्यानं आपलं डोकं वापरलं म्हणून पुऱ्या भारतात दाखवता पिंजर करणं उभे राह उभे हे डोकं चष्मा हा कोट दिल्लीला राऊंड मारला काय चला दिल्लीला चला चला दिल्ली हे डोकं तुमचंच आहे लग्न झालं तेव्हा कोणाला विचारलो खरं सांगा तुमच्या मायनांबाबत नाही लग्न जुळलं लग्नाची तारीख कोण काढली महाराजनं काढली
ऐकत जा, जास्त शहाणपणा करू नका. तुम्ही चॅनल पैदा केले, बापानं कपडे लगते घेतले, तुमच्या लग्नाची तारीख महाराजनं काढली. हे डोकं कोणाचं? तोंडानं बोलाय. तुमचं डोकं कोणाचं? माझ. आणि डोक्यातली अक्कल कोणाची? ते महाराजची. एवढे बेअक्कल आम्ही झालो. आपलं मकान बांधतो, घरकुल पैसे देते, आता डोकं आपलं वापरा. सत्यपाल आपलं डोकं वापरते, पाया लागू देत नाही. गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा कोण्या पाहिले? मी अष्टपुत्र म्हणत नाही. मी कसा काय म्हणू? अष्टपुत्र होती, मी कसा काय म्हणू? नवरा म्हणेन ना तुले बाई. हा महाराज म्हणते अष्टपुत्र. समजा तिचे लोक चिवती होके बाजार में फतरों का व्यापार चला रहे, किती बर्बादी आहे. म्हणून माझ्या माय माऊल्यांनो, वळाच्या भोवती चक्रा मारण बंद कर. काले फिरताय? सात जन्मो जन्मी हेच तीच घेत आहोत. दारू पिऊन दणके देणार न्याय माहित तुम्ही. म्हणून वंदन करीतो माय बहिणीला, धन्य झाली धन्य नारी दुनिया. सावित्रीबाई फुलेला जाऊ मातेला, अहिल्या देवीला वंदन अमुची भीमाईला, धन्य झाली धन्य नारी दुनिया. अरे आमच्या सुखा दुखात कोण पडते? आमदार कुणावर साहेब येतात, म्हाताऱ्या माय बापांना सहारा करतात. दत्त्याला देव रे, त्या मायले समुद्रपूरले ठेव, त्या बापाले धोंडगावले ठेव. पाऊ शिरशीत कोणता देव येते देणगी द्या. अरे दाता तेरे हो दाता, सांगतात माय मुखी म्हणा, माय मुखी म्हणा, पिढ्याची गणना कोण करी. देवाय मायेची गणना कोण करी. जाऊची गण केले, दहा खेप हात काढून लावत. तू एक खेप घे करू. आणि मंदात कोणी लगविले उठलं नाही कोणी, पण मंदात उठू नका. काही काही लोकायले आदत आहे मंदात उठायची. लहान लेकरायले सांगतो अर्जंट असा बसन बे. तुला गेम जमलाच नाही तर राईट वर लेफ्ट मार. आणि याच्याही उपर जमलाच नाही तर दोन्ही चॅनल कट करा आणि समोरची माती फेका. एवढा गड्डा पडला की ठिबक सिंचन सुरू करा. म्हणून माझी प्रार्थना आहे, एकदम शांततेत वायगाव हळद्यानंतर आजचा कार्यक्रम रेकॉर्ड केला आपण बघू. भारत माता की. काही लोकांचा फोन आला, गर्दीमुळं लोकांना विनंती करा, काम नसेल तर मोबाईल नेट बंद करा. नेटवर्क जॅम होत आहे, लाईव्ह कार्यक्रम चालून राहिला नाही. लोकच एवढे जमा झाले, प्रत्येकाचे मोबाईल आहेत, आता कसं काय म्हणाव? तेवढी विनंती, ध्याले काम नसेल त्यांना नेट बंद करा. विनंती ऐकसांता आहे का बापा? म्हणजे कार्यक्रम लाईव्ह तुम्ही ऐकून राहिले, कोणी पडद्यावर पाहून राहिलं? ऑनलाईन लोक पुरा देशभर पाहतात, आनंद घ्या. तेवढं नेट बंद करा. तुम्ही ऐकता, मले पैदा केलं तुम्ही, मायनं तरी जन्म दिला, पण मले महाराज कोण केलं? मले नऊ खंजाऱ्या कोण? मी पण हे तुम्ही वाजवायला लावल्या ना. माई माई प्राणवायू तुम्ही आरे. माय विठ्ठल बापा विठ्ठल, एवढं नेट बंद करा बरं प्रत्येक मोबाईलचे, जायला गरज नाही. माय विठ्ठल बापा विठ्ठल.
की तुझ गावत नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरत आपलं गाव तीर्थ करा 15,000 लोक संख्या गावाची श्रीराम मंदिर आहे तुझ गावत विहार आहे गाडगे बाबा संस्थान आहे धन्यवाद देतो ग्रामस्थ माय बापांना गावत नाही का जगन्नाथ स्वामीचं मंदिर शेख फरीद बाबा माऊली धाम देवस्थान प्रार्थना मंदिर ठीक है ठीक है ओके ओके नो खोके या आपल्या पॉइंटवर ते पोरगी येतो म्हणते काय डान्स करायची इच्छा आहे काय मग त्या पोरीला सांग दोन तीन मुली तयार राहा कीर्तन संपल्यावर डान्स करा मुलीची इच्छा आहे डान्स करायची मग कला आहे आपली गरीबाची पोरगी नाचली तर नाची म्हणतात काय म्हणतात नाची आणि मोठ्याची नाचली तर हिरोईन मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा लक्षात घ्या कला ते कला पण आज कशाची गरज आहे ते मी कीर्तनात पुन्हा मी येतो की नाही गॅरंटी नाही तुम्ही राहता की नाही राहता गॅरंटी नाही एवढे मोठे स्वर्गीय लाल सिंहजी ठाकूर जातीन असं वाटलं का मरण कधी कोणाला सोडत नाही अरे विनायक मेटे आमदार ऍक्सिडेंट मध्ये गेले आता 4 जण समृद्धी मार्गावर गेले माझी बायको उभ्या उभ्या गेली आत्या याही गावात अनेक कोरोना मध्ये या जिल्ह्यात गेले थांबण किड्यासारखं करते तू भादरू नको तू उठ तिथून आलं तिकून आलं हे पिऊन त्याचा थोबाळ सांगते पियलाय म्हणून पिणाराच किती टक्के पाण्यात आहे तेही सांगतो आता 1.5 तास झाला आता उतरून जाईन त्याचे आणि आता जर भादरला ते त्याचा आवाज बंद झाला नाही तर मार खाते तो बायाही नाही तुम्ही नवऱ्याला भेट न करतो सहाल्या हानत जा तुले जो मारील उसका तुने शांतीचे राही नाही मत क्रांती कर देना आणि त्याच्या अंगात ताकद नाही राहत पेल्या 2-3 रट्टे बदली की याईले जर लाजा असत्या याईनं दारू बंद करा आजपासून तुमच्या मायच्या दुधाचा अपमान करता का रे बर जवान पोट्टे पिऊन राहिले आता याच वय किती आहे काही काम आहे बर मोठ्याचे पेतात गरीबाचे पेतात सर्वे पण आज मी तुम्हाला भीक मागतो द्या दारू द्या मला बिडी द्या तंबाखू द्या खर्रा द्या गुटखा द्या लग्नामध्ये फटाके फोडू नका डीजे वाजवून दारवा पिऊन फक्त डीजे वाजवा तुमच्या धंद्यावर असर नाही होत थोटे साऊंड डेकोरेटर थोटे गलांडे एकूण टीएचयूटी आहेत मी धरलो थऊत टीएचओएनडीजी अरे धंदा असा करा की तुमचं नाव निघालं पाहिजे कीर्तन असं कराव की पत्रकार संघानं ग्राम गावकरी मंडळीनं गिरडला धन्यवाद देतो मी सर्व पत्रकार बांधवांना गावकरी मस्त व्यवस्था केली स्टेज किती उंच कबड्डीचे कार्यक्रम होते का गुरुजी कबड्डीचे कार्यक्रम 3 दिवस म्हणजे तरुणाचा आवडीचा खेळ तरुणांनी क्रिकेट कबड्डी फुटबॉल हॉलीबॉल खेळा पण हे दारू पासून दूर राहा आणि आज शपथ घ्या 4-5 लोकांनी संकल्प घ्या की आजपासून आम्ही पिणार नाही अरे तुम्हाला जर दारू प्यायची आहे तर दारू बंद करा गोशाळा राम मंदिर गोरक्षणी आहे ना गुरा ढोराची सेवा करा अरे दारू काय पिता होईल का तो बाप नाही
तू तुझ्या मायवर प्रेम करतन बापाले हलकट समजते काय? तू बिना बापाचा झाला काय? मग गाय हमारी माता है, बैल का तो आप नहीं, आणि म्हैस काय तुमची मावशी नाही, आणि बकरी काय आत्या नाही, माईलाच मताचा अधिकार दिला, उच्च जातीचा आज की हलकट जातीचा राय? कसा दिला झटका बाबासाहेब माना लागण? असा झटका दिला कि नो ग्रामपंचायत निर्मूल अनाट मंचन आठ बाया सात मानस गेली बे इज्जत तुमची, तुम्ही मस्तीत तशी केली ना, पोरग नाही कुत्र्यासारखा तुटू तुटू पाय, इतकं बेकार काम झालं, ते तर पोलीस वाले आहेत म्हणून आपल्या पोरगी सुखात आहे, नाही तर घरातून ओढून कोई कुछ नहीं कर सकता था, लेकिन बाबा साहब ने संविधान दिया, ना पोथी ना पोथी ना पूरक ना भेद पाई दे, आम्हाला भेदाभेद नको आज पाहिजे, आज सिर्फ रेलवे स्टेशन तक आके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। हे कुठलू केते काही तर उदे त्या पोराले नाचू नको, पुस्तक वाचायचं सांग, अबे नाचल्यापेक्षा वाचणं शिकणं बापा या गावातलं। मी नाव लिहिले ना न्यायधी तुफान सिंग अकाली साहेब इन्स्पेक्टर MBBS या गावात 12 डॉक्टर आहेत, 3 वकील आहेत, पोलीस विभागात 9 आहेत आणि गुरुजी 62 आहेत। टाळ्यात वाजवा, आणि कशाची कृपा आहे, कोण्या देवाच्या अंगाऱ्याची किनारे फोडल्याची बोला कि बकरे कापायची बोला बे फोर, तुम्ही नका बोलू समोरचे बेप फेला एखाद्या मा, आणि आजच्या कीर्तनात पाहना किती म्हातारे येते, टोपी वाले उभे राहा बरं, हे टोपी समोरचे, हा तुम्ही उभे राहा उभे, एक मिनिट उभं करा, कोण्या गाऊन आले मावसा? गिरडचे शाला आहे काय दिन जे आपल्याला शाला दिलाय ते देऊन टाक, अभि मेलो की अवघ जागेवर राहते का म्हणा, हा येऊन आले येऊन आले, तुम्ही येता का? लय जोर आहे बुड्याने, गरीब माणसं शून्यातून विश्व निर्माण, अत्यंत दारिद्र्य होतो तुमच्या घरात, हात दाखवा या इकडे समोर, तुमचं नाव रामदास आहे का? कसं ओळखलं? आडनाव भीवर आहे का तुमचं? भीवर काय आडनाव? हटवार, धन्यवाद बाबा, थंडीचा अंगात स्वेटर नाही, शेतकरी आहे, अत्यंत गरिबीतून पुढे आले तुम्ही, आणि पुरो गिर बायको चांगली भेटली, सोना चांगलं आहे, नेहमी गॅसवर बसवतात तुम्हाला। मी एका पत्रकार बांधवाले विनंती करतो, पांडे साहेबांना अध्यक्ष साहेबांना यायचा सत्कार करा, या बर यायच्यामुळे निर्भयजी पांडे साहेब या, क्या बात है, वही किती है 65 75 वाले शिंदे गटान फुकट केलं, एसटी त्या खात यायच्या, वर बोलाव ना, गरीब माणूस आहे म्हणून पांडे साहेब वर बोलव, आय लव यू माय पप्पा, माय पप्पा एवढ्या वयाचा माणूस, म्हातारे लोक पाय बरोबर किती आहे, 75-80 वर्षाच्या म्हातारे आहेत, आजी एखादी उभी राहाव तिचा सत्कार करा लागेल ना मला माया मायचा, या पांडे सर इकडे होऊ द्या, ओके कोण्या जातीच्या? तेली, तेली दिसला की 30 फूट माग धावा लागेल, आता तेली दिसला दिल्लीत के दिवस बदलले ना,
जेवढ्या स्पीडनं मारलं तेवढ्या स्पीडनं बसा बाबा. शेतकरी माणूस काही घेणं देणं नाही, सत्कार काय काही काय, पण ते आजी राहिली येव नाही. येऊ नको आजी, तू तिथं थांब, तुला यायला लय टाइम लागेल. आता तुला एवढं कीर्तन आहे की आता मौसम कसा काय वाढला होतो मला उभी राहा. ते आजीच आहे, आजी वाट पाहून राहिली. त्याचे काही नातू कुणी आहे विक्रम हरवले, कुठं आहे आजी? आजी उभी राहिली, त्याचे काही कोणीतरी आहे. आजी तोल हे नातू दिसत नाही काय? अरे नाही ना, त्या आजीचा सत्कार ठेवला ना भलकुकडच्या भा. हे विक्रांत सावरकर, जागृत सावरकर हरवले स्टेजवर आहे. आजी वाट पाहून राहिली, त्याची माय कुठे गेली याची? विक्रांतची जागृत सर्व बुढीवर लोटून दिलं एवढं होच. अरे या हो, हे लेकर कुठं आहे? जागृत सावरकर कुठं आहेच रे? जागृत ओ जागृत उभा राय. हाय का जागृत? अबे तो काय था तो अबे जागृत ये ना. जागृत असल्यावर हरवला कसा गे बाई? जागृत गेला व पळून, कोणी पोरी संघ नाही गेला. आणि विक्रांत कुठं आहेस रे? अबे ये ना बाई इकडे. अबे तू आजी पाहून राहिली ना, ते तू माय घरी जाऊन परेड घेन ना. तू काय नाव? जागृत बिस्किटचा पुळा दे. आजी कुठं आहे? कोणता आहे ना तू? तो आला हाच आहे का? समोरच बसला होता. आता समोरच बसलाय. तिले साडी दे आईले नऊवारी. तू बिस्किट घे. जय जागृत. आजी तिथं थांब, येऊ नको. साडी तुझ्या जवळ येईन ऑटोमॅटिक. कृष्ण देते मी काय? कृष्णाचा भक्त मी आहो ना. हे लोक म्हणजे कृष्णच आहे देवपुरी. ये रुक्मिणी आणि हातानं हात जाऊ दे. हँड टू फेकू नको. साडी फेकली तर इतका धुईन की वॉशिंग मशीन कमी पडी. जाऊ द्या टाळ्या. मी जाणून नवसाळ्या वाटतो. देवानं द्रौपदीला देल त्या म्हणते. द्रौपदीची लाज राखली रे मनमोहना. एका धनाने एका पोरीचे 35 तू मावसा लगविले जात्यात वाटते. बरोबर किरण मध्ये किती प्रेम आहे रे यायचं. एवढे म्हातारे लोक कीर्तनात आले राजा. रेकॉर्ड केलं आरामशीर एक सारखे बसले बाबा तुम्ही. या शाल नाही माझ्याजवळ, 2-3 होते दिले. एक मिनिट हात वर कर, जरा मोसम बनवा. गोपाल गोपाल देवकनंदन गोपाल 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 अरे बाबा गोपाल गोपाल अरे ताळ्या वाजवा. मागच्या लोकांना मागच्या बापानं रामदेव बाबा म्हणतात. ताळ्या वाजवल्यानं व्यायाम होते. गोपाल गोपाल ना भाऊ गोपाल भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुभाषचंद्र बोस की जय. माझी प्रार्थना राहीन मंदात कोणी लगविले उठू नका. माझा 2 तासाचा कार्यक्रम आहे. 2 तास झाले की मी 5 मिनिटात बंद करतो. मी टायमिंग घेणार नाही. दररोजचे माझे कार्यक्रम आहे. माझी तुम्हा मायबापांना प्रार्थना राहील. तुमच्यामुळं मी निर्माण झालो. माझ्यावर तुमचे उपकार आहेत. हे जे खंजेऱ्याची जादू आहे ना, आणि मा भाऊ मा सोबत आहे. रामायण वाचून आचरणात आणा. या गावात जुनं राम मंदिर आहे, पुरातन वारकरी संप्रदाय, प्रजापिता ब्रह्माकुमारी गाडगे बाबा, गुरुदेव शिवा मंडळ. आम्ही दोघही भाऊ एकत्रित आहो. 52 वर्ष झाले, अजून भांडलो नाही नोटाईसाठी. नोटाईच्या माग लागलोच नाही, कामापुरते भेटले ओके. हे आदिवासाचे मुलं आहे, रोशन राऊत गोवारी समाज. हे सुनील कुमार आहेत,
आणि आमचा कार्यक्रम लाईव्ह करणारे धनगराचा मुलगा आहे, त्याचा बाप सरपंच होता माझ्या ग्रामपंचायतचे, 5 एकर गेलं त्याच्या बापाचं सरपंच झाल्यावर, डबल ग्रामपंचायत कडे पाहायची नाही त्याचा बाप, पण ते पोरग चांगलं निघालं, सामुदायिक लग्न केलं तुकाराम दादाच्या पद्धतीनं। माझ्या घरामध्ये 3 देहदान आहेत आई, माझी बायको मेली ना एकाएकी तर मेडिकल कॉलेजले दिलं, दुसऱ्या वेळेस माई माई मेली, मा गाडीवर तिचे फोटो आहेत, काही लोकांना वाटते हिरोईन लावली मांग, अंधाराती माई बायकोन माई माई दिसते, पायजा फोटोवर मुच्छान बाजून व्हा, लोकांना हागणं मुतणं शिकवा लागलं, तुकलोजी महाराज गाडगे बाबाचा फोटो आहे गाडीवर, माई आई आहे माय बाबा आहेत, मी फोटो लावली माय बायकोचे, माझ्या माईचा फोटो आहे गाडीवर, तिनं देहदान केलं ना, मा बापानं नेत्रदान केलं, अरे मेल्यावर कामी येतो ना आपण, तुम्ही तेरव्या करता केस देता, बापाची राखवर्धा नदीत नेता, चांगली नदी तुमच्या पवित्र बापाच्या राखेनं खराब करता, आणि चिवत्या लोकांना तुम्हाला शिकवलं नदीत टाका तुमचा बाप स्वर्गात नेतो, तो काय दलाल आहे काय स्वर्गात न्यायचा, त्याला चिवत्या सारखे करता, बेअक्कल सारखे वागू नका, मायबाप मेल्यावर तेरवी करू नका, आणि जिल्हा परिषदच्या शाळेला मदत करा, मी दरवर्षी लेटर बुक वया वाटतो, दरवर्षी 100 मुलाचा वर्ग चालवतो माझ्या आश्रमात, आणि मेल्यावरही लिहून ठेवलं मी, मी मेल्यावर मला मशानात नेऊ नये, मी ज्या जिल्ह्यात मेलो त्या जिल्ह्यात माझी बॉडी मेडिकल कॉलेजला देणे, माझी समाधी बांधून आरत्या करू नये, कोणत्याही बायानं आरती म्हणू नये, मला फोटो लावू नये, हे सर्व केलं सांगितलं, मेल्यावर नाही तर 2 पुजारी बसतील घंट्या हालोत मासमोर, सत्यपाल महाराज स्वाहा धंदा बळाने का नाही, म्हणून मेल्यावर तुम्ही नेत्रदान करा, अवयवाई दान करा, आई काल माय पोरीनं रक्तदान केलं, मला फोन आला बाबा तुम्ही दररोज सांगता रक्तदान करा, आज माझ्या परिवारातल्या बावस्कर परिवारातल्या 5 बायाईनं रक्तदान केलं, 5 माणसाईनं बायाईनं, तिच्या नवऱ्याली तिनं सांगितलं चला रक्तदान करायला, आता तुम्ही महिलाही रक्तदान करा, आणि एखाद्या महिलानं उभं राजीनं रक्तदान केलं, कधीतरी केलं असेल कधीतरी उभेरा कधीतरी, एकही बहीण सर्व काय बात आहे बहिणजी, धन्यवाद, दोघी बहिणीला साळ्या पाठवतो, माझ्या उभ्या जणांना पहिले तर टोंग्याचा त्रास आहे इकडच्या बाईले, या 2 महिन्यात वाढला बेटा तुला त्रास, लेप फेप लायला कुठे नको जाऊ, व्यायाम कर, ते रामदेव बाबा सांगतात ना असं, हा व्यायाम आहे शरीराला, घर बाई तुम्ही रक्तदान केलं का ताई, हे रक्तदान वाले हे मतदान वाले बाहेर त्या 2 ताया मागा, धन्यवाद ताई, आभारी आहो, देरे 2 झाळे, तू झाळे द्यायची फिकर नको करू, कृष्ण देते ना साळ्या, मला काय कमी आहे बाबू, एखादा माणूस मला 15,000 साळ्यात घ्यायला देते, एका पोस्ट मास्टरनं 1,00,000 रुपये दिले ना, असे किती देतात, मी पैशाचं झाड आहो, फक्त जमा नका करू, ज्याईनं हरामाचा पैसा जमा केला त्याचे पोट्टे लफडे बाद झाले, बेटा साडी जाऊ दे, त्या दोघी उभे आहेत, समोर देऊन टाक, समोर देऊन टाक, त्या साड्या तिकडे जातील, बाया भ्रष्टाचार कमी पर्सेंट, बाया कमी पर्सेंट देणं तिकडे काय लिहून देत, जाऊ दे फेकू नका, हँड टू हँड हे माहेरची साडी आहे हलकी आहे, तर बायाईनं वजन पाहू नको तू बाई, त्या बाया म्हणते हलकी आहे की बाई, अव 2 ट्रक भर साड्या आहेत तुमच्या घरात, नवऱ्यानं अलमारी उघडली की साड्या चांगावे,
नेसली माहिर की साड़ी, नेसली माहिर की साड़ी, साछर लही बहन निकाली भावाती लाड़ी, नेसली माहिर की साड़ी। क्या बात है गजानन भाऊ, कृपा महाराजांनाच खेळली बाबा। दोन वाजवले तमाशातली ढोलक, घरची उपाशी मारीन बाहेरची ले मॅक्सची जीवन लावणी दुसरी मन। या राऊजी बच्चा भाऊजी, या राऊजी तुम्ही बच्चा भाऊजी, द्यात नको म्हण गाडगे बाबा मारतील मांगू। माझ्या भाई बाबू गाडगे बाबा सांगायचे, गाडगे बाबा मांडायचे, अरे ते मायबाई नाचते रे तुमच्यासाठी। आणि काही लोक काय करत, त्या बैरमले यात्रा भरे बाया नाचत आणि तिले बॅटरीचा लाईट मारत बोला, मग ते बाई येत जाय झुंगरू घालून, मग याच्या हातातला नोट देत बाया, तुम्हाला नाही मालूम तमाशातलं काय चालते, मग ते नोट देत आणि तिचं बोट दाबत, मग तिच्या बोटाले धक्का लागला की येईल अजून 500 देत, मग थोडासा हात धरत आणि तुम्ही दोन्ही हातानं भाकरी करत। नवऱ्याला म्हणा माय दोनचे दोन्ही हात पाय दाबणं लागन, तर 1,00,000 रुपये मानावर टाकणं चोट्टे आहे। हॅलो, लोक घरची उपाशी मारतील बाहेरची मॅक्सची जीवते, गिरड मध्ये काही लफडे असतील कोणे माणसायचे, तर सावधान होय कुत्रे, त्या बायकोचा विश्वासघात करशील तर चढून जाशील। तुले काय वाटते तिले समजत नाही, बाई तर इतकी हुशार आहे, दोन रात्री दोन नाईटलेच समजून जाते की हा फाईट दुसऱ्याशी करून राहिला। तुम्ही काय मजाकचा समजता, ते जे अरे ते अहिल्याबाई होळकर आहे तलवार हातात घेऊन लढणारी, ते जिजाबाई आहे। म्हणून आपल्या बायकोले धोका देऊ नका, आणि बायाईले सांगतो माणसंच वाईट आहे तर असं काही नाही, बाया बी जादूगर आहे ना। एका बाईनं नवऱ्याचे 33 तुकडे केले ना, पेपरले मी वाचतो, मी पोथी पुराण वाचत नाही पण पेपर वाचतो मी। काय चष्मा आहे कोणाचा, क्या बात, पहिले हातात हात द्या, धन्यवाद। हा चष्मा कोणाचा आहे त्यांनी घेऊन जा, म्हणजे आंधळ्या माणसाचा चष्मा आहे, मला चष्मा तुटला होता वर्धेच्या कार्यक्रमात तर मला दिसे नाही, मला दिसते का नंबर कमी आहे। हा कोणाचा चष्मा आहे त्यानं घेऊन जा, आता नाही लक्षात आलं, जे तेव्हा पाहतीन घरी जाऊन बाल्याची माय नाही दिसत तेव्हा पंचायत। हे मी काऊन बोलतो आई, मला नाही वाटत तुम्हाला महिलांच्या समोर मी वाईट बोलाव, पण मला यायला बसवा लागते ना, माणसं कोणाच्यात बसत नाही ना, कीर्तन मंदिरात राहते, भागवतात बाहेर राहतात, हे तुम्ही का ओए। चिठ्ठी तुझ्या बापाले गोळ घडी करून घे घालून म्हणा, चिठ्ठी देऊन राहिला, चिठ्ठीच्या सोबत 500 नोट पाठव, एका दोन गरीब बायाच्या दोन साड्या झाल्या पाहिजे, हे घेणं नाही देणं कंदील चिठ्ठी घेऊन येते फुकट्या सायाचा कुठचा। हा चष्मा नेदाजी काका, आणि मी पत्रकार पांडे भाऊ साहेबाजवळ ठेवतो,
किंवा हे गुरुजी आपले हा हे घ्या पांडे भाऊ कोणी आलं तेजवर आलं तर मी तुम्हाला बोलावतो अंगठ्या भारत आहेत तुमच्या सोन्याच्या अंगठ्या पंडितजी आहेत काय पाहावं लागते आपण काळेजी पत्रकार मित्र आहेत प्रचारक आहोत तेही चौथा स्तंभ आहे आमचा प्रचारकाचा शेवटचा स्तंभ आहे पण आम्ही पेटवतो लोकांना पेटवतो जागृत करतो काळात लोकांचे पोलीस स्टेशन जाळले आम्ही लोकांचे हजारो लोकांच्या दारू बंद झाले भाऊ मी कीर्तनात भीक मागतो तुकाराम दादानं लाखो लोकांचं जीवन बनवलं जल जंगल जमीन हमारी है वो हमारी रही चांगलाकरण वायगाव हळद्याची शेतकऱ्यानं या वर्धा जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या वाढल्या म्हणून शेतकऱ्यांना विनंती करतो कृषी शेतकरी प्रौढ सर त्या वायगाव हळद्यात पाहिलं सर्व शेतकरी मित्र तरुण पोरं एकत्रित यायचं रक्त तसंच दारून आटून राहिलं पण ज्या पोरानं पाच वेळा रक्तदान केलं ज्या व्यक्तीनं त्यानं एका जणानं उभं राह पाच वेळा उभे राह थँक्यू नोकरी वाल्याला देत नाही कोणी झालं नाही का अजून झालंच नाही वाल्या लग्न तुमचं लग्न झालं नाही काय आडनाव एवढं काय आहे गाठे एवढं गाठे असल्यावरी काऊन नाही देऊन राहिलं पोरगी कुठंतरी तुमच्यात गलती आहे कुठं तरी गलती आहे लग्नाच वय दोन वर्ष इकडे तर पोरीच शॉर्टेज आहे ना पोरीच शॉर्टेज आहे होय 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 अय पक्षात बोल मग चल चल हम इज्जत देणे आहे थे लेकिन खुद ही बेइज्जती करके बैठा चलो पीछे पीछे आवाज नहीं निकालने का मांग मले वाटल रक्तदान करणार हा काही देशप्रेम करणार त्या पंतप्रधानाला गलत बोलणारा माणूस मी पहिल्यांदा पाहिला अरे पद आहे ना ते आवडत नाही तर बोलू नको पण तिथंच मार बसला तुम्ही येणार सर, सर ज्याची इज्जत वाढवणं आपल्या हाती आहे कोणाले वाईट म्हणणं चुकीच आहे साडेतीनशे खासदार केले ना त्या माणसा तुमची लायकी आहे तर तुमची रेषा वाढून दाखवा ना तो अगाऊ बोलून राहिला ते नक्की त्याची अंगार व्हायलाय काहीतरी मी त्याचा सत्कार करायला मला लावलो मी मोदीचं नाव काढलं काय मोदी म्हटलं काय काही बोललो काय मोदीला सांगा म्हणते आता त्यानं त्या पंतप्रधानाला आपण म्हणाव काही या पोरी पैदा करणं हे तुमचं काम आहे ना तुम्ही माजले होते ना त्या टाइमले पोर माजले होते ना हुंडा मागत ना एक लाख पाहिजे हे ना आता शेकून आता जाय टोल नाक्यावर पाच वेळा रक्तदान केलं धन्यवाद देशा करता पोट्टे देशी साठी मरून राहिले असं आहे तुमच्या हे पेनाराईच रक्तही चालत नाही सत्यानाश होते द्याले दिलं त्याचही उड्या मारते रक्त असं धन्यवाद आभारी काय आडनाव सुपे कि तुपे यू म्हणजे तुपे सहाशे रुपये किलो आहे लोक मेल्यावर मुर्द्यावर तूप झाडते लोकही कसे करते अभे मी म्हणतो जिवंतपणी माय बापाला पाणी तर पाजा ते मेल्यावर तुपाचे डबे केस देते बापाला केस थांबा ना तुम्हाला काही देतो ना ग्रामगीता आहे काय संविधान आहे संविधान आहे का बरं दृष्टी दे हे दृष्टी नावाचं पुस्तक आहे तुम्हाला द्यायची गरज नाही सात्विक माणसं कधी कोणाचं जीवनात नुकसान नाही केलं बाई तपली तरी तुमची बायको कधी तापली तरी तुम्ही शांत राहता ऐकून घेता आणि मग रिझल्ट देता खोटा बोलतो
तुमच्याशी भांडणच नाही होत. आता तुम्ही दोघं जण फाच रक्तावाले बोलावले, किती रक्त गरम आहे. तू त्याच्या जिंदगीच नुकसान करून बसला या गरमी पाहिजे. तुम्ही शांत, तो उभा राहायचा बरोबर तुम्ही बसले. हे बा, या जगामध्ये जिंका लागते. महात्मा गांधीनं अहिंसा म्हणू म्हणू जिंकले. अंगुली माल भगवान बुद्ध अंगुली माल मारे करी, पण अंगुली माल गेला. अंगुली मालाच्या भेटीले तथागत बुद्ध गेले आणि अंगुली माल बदलला. बसा ना आजोबा. आजोबा काऊन उभे? इलेक्शन मध्ये निवडून येत नाही तुम्ही. कापसाचे भाव वाढवले नाही ना रे, सोयाबीन घसरवलं ना. अभिनंदन तुपेची. आमच्या तेलाकडे लक्ष ठेवा, 150 रुपये किलो झाले. कोण्या गावचे? नोकरीवर आहे. बिझनेस. आजकाल धंद्यावाले नोकरीवाले सुखात आहे. हे कापसावाले किराणा. हळद काय किलो? होलसेल 200. मला आशित पाटलानं कमी दिली. बसा. दुकानदार आहे. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. महिलांनी उद्योगी बना. काही न केल्यापेक्षा करा. लोक म्हणते पोरगी भेटत नाही, कोणाला नाही भेटत. तुम्ही लायकी बनव. फक्त कपडे लायकी बनवा. शिका पोरो. कोण्या शिक्षण होईपर्यंत कोण्या पोरीवर प्रेम प्रेम करू नको. मी हात जोडून सांगतो, माझ्या भावा, तू माझा भाऊ आहे, ती माझी बहीण आहे. माझी मुलीलाही प्रार्थना आहे, बेटा माय बापाची इज्जत विकू नको. तू प्रेम करू नको असं नाही म्हणत. काही काही जातीच्या पोरी प्रेम करते. कलेक्टर, तहसीलदार, थानेदार, BDO, ग्रामसेवक, आवकवाल्यावर प्रेम करते. आपल्या पोरी प्रेम करते. सैराट, तू मेरी जान है. तुझ्या डोळ्यामध्ये काय काय दिसते मला. तुझ्या डोळ्यात मी दिसते. मारा तुम्ही दो. आता या महाराजच लग्न झालं. हे रोशन पाल आहे. लग्न झालं. आशीर्वाद देऊ काय काय. सेवाग्रामच्या कीर्तनात कुठचं? वायगाव. वायगावले दोघही हिंगण घातले. दोघही नवरा बायको आलते. चांगलंय. रोशन पाल महाराज कीर्तनकार आहेत. आता मले कमी बोलवा. यायले जास्त बोलत जा. संदीप पाल, रामपाल, पंकज पाल. हे कोणते? प्रज्वल कोणता पाल आहे? प्रदीप. उभा राह. किती कीर्तन चांगलं केलं. जीवनात पोरी पासून सावधान राह. तुम्ही कीर्तन फार चांगलं करता. समजून घे. तू संपला. नागसे नागिन बुरी, हात लगे कट खा. कोणी माय बहिणीवर तिच्याकडे पायसान ते हे नजर बहिणीची पाहिजे. हे नजर माईची पाहिजे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोराईले सांगतो, बाबा रे तुझ्या बहिणीची नजर ठेव, नाहीतर दुसऱ्याची गेली की काय काय बोलते. काय तुझी जबडी हाय मस्त मस्त. काय माल आहे बे. आणि त्याच्या मागून तुझी बहीण आली तर समजा दुसऱ्यानं म्हटलं काय पिवर आहे बे. कसं वाटते बाबू? तुझ्या बहिणीले म्हणता बरोबर हृदयाले धक्का लागला. आणि तू दुसऱ्याच्या पोरीले म्हणता शरम नाही वाटत? दुसऱ्याची पोरगी पळून जायले तू मदत करता, हराम खोरा. एक दिवस तुझी बहीण जाईन तर तुले कोण वाचव. जरा डोकं खाजवा बहिणींनो. कोण्या चक्रात पळू नको बाई. तू प्रेम कर. प्रेमाबद्दल नाही म्हणत. बाकीच्या पोरीचे पाहिनं कशा कसा नवरा पकडते. नोकरीवाला इरिगेशन. तू कोरल भाऊच्या. मी तुझ्यासाठी माझा जीव देतो. येऊन दोन फोटे जीव द्यायचेच गाणे. ते सिनेमाचे गाणे दलिंदर चोद्याचे जीव द्यायचे. तुझे कुर्बा मेरी जान. मेरा दिल तेरा ये मान. यारी मेरी कहती है यार से कर दे कुर्बान. कुर्बान कुर्बानी. फक्त मरत पोरीसाठी मरत.
त्या मायन तुले नऊ महिने नऊ दिवस तिच्यासाठी फायदा केला का बे छोटे? काय काय त्या पोरीसाठी पैसे चोरता, मायबापाले नंग करता, मायबापाले नंगछोट करता, वावर इकता, जीव देतो म्हणता, तिच्या बर्थडेवर मोटरसायकल घेता, मग तुझ्या बापाच्या पैशाची घेणं घामाच्या फायनान्सवर घेते, चौथ्या महिन्यात ओळून नेते आणि तिले गाडीवर बसून नेते, आणि या पोरीले तुम्हाला अक्कल नाही वा? मारे तोंडाले पट्ट्या बांधून घेत एवढं बांधल्यावर ऐकू येशील काय बाई तू? राग नको येऊ दे बेटा, मी तुला काका ऐकू येईन का पोरगी कोणा सांगून गेली? आणि त्याची हे पोट्ट राहिलं बाजून तिचा हिरो, दोन चार पोट्टे येते आणि तेच सत्यानाश कर, मग तिचे ते मरते सामूहिक बलात्कार, मग पोलीस स्टेशनला गाववाले मेणबत्त्या घेऊन जात, मारे करायचा शोध लागलाच पाहिजे, मारे लागलाच पाहिजे, पोलीसले सांगून गेली काय तू ही बाई? तिच्या मनाने बसली ना मोटरसायकल? नाटक करणं बंद कर, पोरीला सांगतो पोर सावित्री रमाबाई भीमाबाई ठेवा, तुम्ही येऊन जाऊन माझं प्रेम झालं बर, जवान पोट्टे आत्महत्या करून राहिले, बिघडले ब्रिजाचे चरित्रे नासरी चरित्र सांभाळा, शिवाजी महाराज जिजाबाई सावित्री अहिल्या रमाबाई भीमाबाई मुसलमानाच्या घरात पैदा झालेली प्रथम शिक्षिका फातिमा शेख, मंत्र द्या राष्ट्रधर्माता, सुभाषचंद्र बोसची जयंती साजरी करतो सावधान माता, सुरत वे तारण्या धोका प्रार्थितो संत साधुना प्रार्थितो, म्हणून माझ्या तरुणांनो पोरीसाठी आत्महत्या करू नका, अबे तो आलो एटीएम रिकाम झालं की तिनं दुसरा पोरगा पाहिला, तू पस्त तिच्या प्रेमात, तू मेरी जान है, काही जान फॅन नाही, नोटा संपल्या जान दुसऱ्याची झाली, तू बसला लटकला, मग काही काही पोराईचा प्रेम भंग होते तर पोट्टे मग मरतात, नाही म्हणते देव नाही म्हणतो, अरे माझ्या तरुणांनो तुम्ही जर तरुण पोरगा म्हाताऱ्या बापाचा गेला त्या माय बापा नको थांबणं जाऊ नको ना, आताची मर्यायच्या कटिंगा पाहिल्या तर इकून कोणता कट कोणता कट नाही कोंबळा कट नाही तो अळण अळाने थांबला, एक साईड वन साईड कट इकून वन साईड, आणि मंदात एवढंच बुच्च ठेवते दाढी सारखं, तो कोणता कट आहे? तो होय कोंबळा कट, कशेचे कशेच करतात, अरे गाडगे बाबाच्या अंगावर धळ कपले नव्हते पण तुम्हा लोकांना मालूम आहे गाडगे बाबाच्या मृत्यूची तारीख सांगा, अजूनही बरोबर बोला, अरे बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख सांग, तुम्ही डबल नका बोलू, तुम्हाला योजना दिली ना, राजकारण तुमच्या घरात आहे म्हणून पुरी खानदान तुमचीच भरता का? हा बोला आजोबा, 14 एप्रिल या इकडे, लय गळेल गळेल दिसून राहिले, राहू द्या टायमिंग नका खाऊ, अर्जंट मला लागेल, कसं प्रेम आहे, अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, काय नाव काका तुमचं? शंभर कर चाली, एक नाही दोन नाही शंभर कर, एवढी ताकद आहे तुमच्या अंगात, शंभराची नोट दे, कोण्या गावचे येता काय कधी एखाद्या हप्ते, हात पाय दुखले तेव्हा, लग्न असलं तेव्हा, कोणी मेलं असत तेव्हा पेत नाही, पण आज कीर्तन आले एकटे आले की बाईले आणलं, बोला मोटरसायकल नाही आले,
शंभर रुपयाचं पेट्रोल लागलं सर हे घ्या काड्या वास खायचा इंगळाला अत्तराचा आहे का झालं दारूचा वास लपवतच नाही बर पेनाराचं प्रेम आहे हे साच उलटच आहे ना पतिव्रता असलीत काही नाही पण हलवी थालवी 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 बोलो भारत माता की जय थालवी 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 बाबू लोक जीव देतात मला मालूम आहे मा कीर्तनात 10 जण मरण पावले आतापर्यंत कीर्तनातून येताना जाताना ऍक्सिडेंट मध्ये रेल्वेचा पूल खाली पडले असे 10 जण माझ्या कीर्तनात एका व्यक्तीनं 30-10 सोडाले माझी बायको मरण पावली 4 जून 15 आणि 30-10-16 एका व्यक्तीनं देहदानाचा संकल्प केला आणि त्यांचं नाव आहे दाभणे गुरुजी गुरुजी वंदन करतो गुरुजीला आणि एक माझ्या जीवनावर पुस्तक निघालं द रियल हिरो माझे पुस्तक वेगवेगळे आहेत पण 5-50 रुपये मला द्या 50 नसतील तर 10 रुपयाचं गाडगे बाबाचं कीर्तन वाचा बायाई तुम्ही ते प्लॅस्टिक देशात न्यायाधीश कलेक्टर भामना काय देऊ म्हणजे मी देतो म्हणून तुम्ही देता पण हे पुस्तक घेऊन जा 250 रुपयाचे महाराजले देऊ नका 410 रुपये दिले तुम्ही लोकायले देता म्हणून मी देतो पुस्तकही नाही पाहिजे जबरदस्तीनं दिले धन्यवाद काय नाव सुधाकर बाकडे बाकडे बर ओबीसी हे आपले दलिंदर नाव आहे यायचे नाव पा मारवाड्याचं नाव मालपाणी अग्रवाल अंबानी अदानी आपण बाकडे दाबणे गुरुजी उभे राहा एक पुस्तक देतो गुरुजी जोड किती आहे 600 पुस्तक आहे हे जर पुस्तक असेल तर 5 लाख रुपये देतो तुमच्या तुम्हाला वाटते गुरुजी आपण तेच तर गलती करतो आपण स्वतःला जास्त हुशार समजतो आपल्या हाताने आपली ठोकून घेतो बोला आता 600 पुस्तकात हे पुस्तक आहे का मी तुमचा आदर करून राहिलो याचा अर्थ आहे तुम्ही मला नालीत घाला अरे मी ज्याची इज्जत करतो तो मला व्हेजिटेबल करते या जगाचा रूल आहे हे असं होते मला मला मायबापा आहेत ना लहानपणापासून माझ्या कीर्तनाची किंमत केली एखाद्यानं 2 मिनिट उभं नाही राहता येत असन तर मी येतो घेऊन पण हे पुस्तक नाही त्याच्या जो गरीबाचा संत गाडगे बाबा काय काय कारण हे आताच प्रकाशित केलं आणि ते काय असेल तुमच्या जो हे बा अजून दुसरं पुस्तक मी काढलं 1 लाख रुपये लावले ना मिळाले नाही तुम्ही घेऊ नका मी देतो ना ज्या माणसानं माझी पत्नीचं देहदान ऐकून स्वतःच देहदानाचा संकल्प केला 2016 बरोबर आहे माझी पत्नी गेल्यावर माझे आसू पुसले ना याईन देहदान केलं एकाएकी गेली ना माझी पत्नी या गुरुजी 2 पुस्तक मग एक म्हटलं थांबा एवढं वय आहे हे जेवण पोट्टे आता टिकत नाही धन्यवाद काळ्या राजू जय गुरु गुरुजीनं खरंच माझ्यावर उपकार केले बघ तुकाराम दादाच्या सोबत आम्ही सर्व एकत्रित कोण्या पदासाठी विकल्याने गेले दाबणे गुरुजी नाही तर गुरुदेव सेवा मंडळानं तुम्हाला सर्वाधिकारी केलं असत गुरुजी पण केलं काय नाही केलं विकणारा माणूस नाही ना सत्यपालले केलं असत आणि आता तुकाराम दादाले त्रास देऊन राहिले कोण गुरुदेव सेवा मंडळ अखिल भारतीय
तो बिचारा जन्मभर पैसा नाही जमवला, त्यागच त्याग असा आहे. आता पतिव्रतेले त्रास देतात वाई, पतिव्रतेले तकलीफ आहे. म्हणून माझ्या भावाईले सांगतो, मेहनत करा. सत्यपालले एक रुपया बक्षीस नव्हते देत, आता मले लाखाईचे 10 पुरस्कार भेटले, अमेरिकेनं पुरस्कार दिला मले. आता काय राहिलं? ज्या सत्यपालले मामाच्या घरी नव्हते नेत, आताही मी नदीवर अन्न धुतलं, अन्न 3 भाकरी बांधून आणल्या, झुणका भाकर रस्त्यात खाल्लं, समुद्रपूरच्या धूळ त्या बाजूच्या गावात वर देऊन भाकरी बांधून आणल्या, 50 रुपयात एक भाकर आणि बेसन, 2 भाकरी 50 मस्त तिघाईचा गेम जमला. आता संध्याकाळी जेवण कोणाच्या घरी आहे? पांडे भाऊ साहेब बोला. विष्णू भाऊच्या घरी. कुठे आहे विष्णू भाऊ? विष्णू भाऊ उभे राहा, उभे राहा. जेवण तुमच्या घरी ठेवलं, क्या बात, आभारी आहो. रात्री 12 वाजता यायची आई, यायची पत्नी. आई पत्नी आली, उभी उभं करा, तुमचं वजन आहे का पाहू. नाव सांग काय नाव? ब्राह्मणवाडे आहेत, पांडेचे सोयरे दिसून राहिले. उभ्या राहता काही? उभ्या राहा ब्राह्मणवाडे मॅडम. धन्यवाद. साडी दे रे. रात्री 12 वाजता जीव घालीन महिमा. मागही मी 2-3 वेळा आलो, मले जीव घातलं. या गिरडच्या माय बापाच रक्त आहे रे. अरे तुम्ही अतोनात प्रेम करता, नेहमी युट्यूब वर पाहता. पुरी ये साडी आणि फेक्याची नाही साडी, ब्राह्मणवाडीच्या तिथं गेली पाहिजे, नाही तर शनवारवाळा होईल तो. आलं लक्षात? तू उभे राहत हे वय आहे माई मित्र. उभे राहा. हे बायकोले रात्री त्रास देते, माईले त्रास देते, महाराजीन खायसाठी. रात्री 12 वाजता या माई माऊलीचे उपकार आहे, तुमच्या माय बापाचे उपकार आहेत. आज 1,00,000 रुपये खर्च आहे इथं यायचा. कोणी पेट्रोल खर्च करत आलं, कोणी पायदळ आलं, गरीब लोक आले. मरत नाही मी आता. हा रोशन पाल आहे, मी मेला. प्रदीप पाल आहे, संदीप पाल आहे, रामपाल आहे, इंजिनियर भाऊ थोटे आहेत, दीपक भांडेकर आहे, तुषार सूर्यवंशी. अरे बुद्धाचे लोक पाहिले काय? कीर्तन वाला मारा, 2 बुद्ध आहेत कीर्तनकार, संगपाल, दुसरा डॉक्टर इंजिनियर पवन दवंडे. आता त्याचं इंटरकार्ट लग्न लावलं. डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, त्याची बायको MSc आहे, इंटरकार्ट. प्रेम करू नका आपण कंडिशन वाल्याची करणार. निरे सैराट खायची सोय नाही. तुझं नाव कुठे लिहू मी प्रिय? छातीवर लिहू की हातावर? पोरी हुशार आहे, ते म्हणते शहाणपणा करू नको. तुझी छाती मालूम आहे, तुला हातही मालूम आहे. तुले जर नाव लिहायचं आहे तर 7-12 लिह. 2 एकर घेऊन दाखव. हे फक्त चोपळ बोलते, तिले मोबाईल देते, तिची माय पुऱ्या गावात सांगते. मग पोरीने एवढा आणलं मग पोरीने मोबाईल. दुसऱ्या दिवशी ड्रेस, तिसऱ्या दिवशी खायचं. हाटेला 10 रुपयाचे भजे घेते तिच्या तोंडात, एक याच्या तोंडात. इथून मग जांभळे नेते आणि मग फोन लावते. हॅलो माय, विचारते कुठं आहेस? कुठं नाही ना मम्मी, टिव्हिशनला आहे ना. खायचं टिव्हिशन, तिकडे सोल्युशन. फुटते काय? कमी बदमान नमरी आहे का? म्हणून आत्महत्या करून मरू नका. पोरगी नाही म्हणते जाऊ दे ना बे. काय तिच्या मागा लागला दुसरी पाय नाही माग देऊ आहे तिच्या. तू तुझी जिंदगी. अरे तुझ्यासारखे तर काय इच्छा. बरं फुटी बदमाश आहेत. या पोरीले यूज केला, यूज अँड थ्रो. मग दुसरी, त्याचा बाप हरामाचा कमावते. म्हणून सांगतो ग्रामगीतेमध्ये महाराज लिहिता, जोडून या धन उत्तम व्यवहारे. हे तुकाराम महाराज लिहितात, तुकडोजी बाबा लिहितात. नाही तर पैसा म्हणजे जहर, शांती न लाभू दे क्षणभर, मानवास बनविते वानर.
चंचल चित्त करुणिया त्याच्या घरात हरामाचा पैसा येते त्याले जुनी बायको बरी वाटत नाही मग तो नवीन फेसबुकच्या मांग लागते दिल तो पागल है दिल दीवाना है तुमचा पागल मन जाग्यावर आणण्याचं असेल है प्रार्थना गुरुदेव से या स्वर्ग सम संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो अरे मुसलमान अशील तर मस्जिद मध्ये जा नमाज पढा ख्रिश्चन अशील तर चर्च मध्ये बसा हिंदू अशील तुम्हाला जो देव आवडीन श्रीराम जानकी सारखा आदर्श संसार करा एकच पत्नी सीता एकच नवरा राम भाऊ कसा असावा भरत शत्रुघ्ना सारखा हे बाय गजाननन मी रामायण वाचलं नाही तरी चालेल पण 52 वर्षापासून आदिवाच्याच पोरग रोशन राऊत हे सहकारी कलाकार आहे सुनील कुमार ड्रायव्हर धनगराचा 5 जणात बीनाबाईचा कार्यक्रम आहे बीनाबाईचा बाई नाही फक्त याचा आवाज बाई सारखा हिंदी म्हणायला लावा की मराठी हा कोणतंही गाणं म्हणते गवळण अभंग कांदा मुळा भाजी भाजी आजी भाजी पाळलेले भाऊ नाही तर कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी 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 अवघी मिठाई माझी सावता म्हणे केला मळा सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी आवाज पण दोघही भाऊ एका जागी आहो गुरुदेवाच्या कृपेनं फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज सुभाषचंद्र बोसाच्या मेहरबानी त्याले काही म्हणा भीम जयंतीले आमचे बुद्ध लोक लय कीर्तन घेतात बाबू गजा मस्त म्हणते राजा राणीच्या जोडीला पाचमजली माळीला राजा राणीच्या जोडीला पाचमजली माळीला आहे कोणाच योगदान लाल दिव्याच्या जोडीला आहे कोणाच योगदान लाल दिव्याच्या जोडीला या गाणं जास्त म्हटलं की नाही त्याच्यान गव्हर्नमेंटनं लाल दिवस काढून टाक त्रास देतात ना पण सत्यपाल कीर्तन करते तुमची बायको ग्राम पंचायत मध्ये आहे सभापती आहे जे काही बाया आहेत हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी आहे बाई हे शिवाजी महाराजांची मेहरबानी आहे हे सावित्री ज्योतिबाची मेहरबानी आहे कोणाचं अंगारा काम नाही केलं कारण तुम्ही खाता त्या भाकरी बाबासाहेबांची सही आहे मस्त म्हणते एक राधा एक मीरा शिवराया आणि भीमराया दोघांनी झिजवली काया आहे दोघांचाही राधा एक बहुजनाचा राधा बापू
हे महामानव आले म्हणून आपण जिवंत आहोत. या शिंप्याच्या पोराले कीर्तन करू देऊन राहिले नाही तर मला कीर्तन बंद केलं असतं. तू आदिवासाचा आहे अलिबाग, तू एकलव्य, तू धनुर्विद्या करू नको, आदिवाशान करू नये. अर्जुन मोठा झाला पाहिजे आदिवाशाच्या पोरातून. आले की नाही दिवस आता आपले, आता छकमारी करू. 5 वर्षानं तुमच्या दरवाजाजवळ येते भाऊ. जय भीम, त्याले जय भीम म्हणायचं नाही तरी जय भीम मध्य आला. तुले तर आमचा भाट आहे ना, पाण्याले हात नाही लावू दिला छोट्याईन, अन्नाले जीव नाही दिला लाईनीत, आता बिस्लरीच्या भाटल्या घेऊन पळून राहील. पाणी वाढ ग माई पाणी वाढ गई मागत भर गाड पाणी वाढ ग माई पाणी वाढ. फक्त एक काम करा गिरेडवाशी, कोणी तरुण पोर दारू पित असते तेवढी आजपासून दारू बंद करा. देवाले पशु बळी देणं बंद करा. चाल तुमच्या जिभेचे तुमच्या तोंडाले रगत लागेलाय, बकऱ्या कोंबड्याचे जीव घेणं बंद करा. देव कधी कोणीही धर्माचा देव कोणाचा जीव घेत नाही म्हणत, कारण असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव, असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव, घेतो बकऱ्याचा जीव, असा कसा तुमचा देव. काय आहे देव का नाम? धरो धरो भाऊ, मांगूचे बघडो. देवा मांगूनचे तेरी माँ क्या पाकिस्तान की है रे, तेरा बाप क्या हिंदुस्तान का है. मांगूनचे मत पीछे से म्हणणं बे, लेकिन अब धरना मत. मले पाहू दे घड्याळ किती झाली बाबू. कार्यक्रम भरपूर झाला, 2.5 तासाच्या वर गेला. बंद करू की चालू देऊ? पक्क्या? पण नाही, आम्ही कायद्याचे पाबंदे लोक आहोत. तुम म्हणाले कोणी बोलतो ते कोणी बोलतो संघ कस बोल. तुमचं प्रेम आहे मले माय मावल्या एक सारख्या बसेल आहेत, लहान लहान लेकर घेऊन 4-4, 5-5 चॅनल आहेत पाहून घ्या. मी वंदन करतो आई, कीर्तन संपल्यावर माझ्याजवळ पुतळ मूर्त्या आहेत तुकडोजी बाबा गाडगे बाबाच्या. कीर्तन संपल्यावर कोणाले लागले तर घेऊन जा, जा. फुकट देत नाही गुरुजीची इच्छा आहे. एवढ्या म्हातारपणा ती म्हणतात अर्धा तास चालू द्या ना सत्यापान. माल्यावर हक्क आहे गुरुजीचा, मले तयार केलं. माय बॅगा घेऊन फिरले गुरुजी. खोट बोलतो गुरुजी? गुरुजीनं माझ्याजवळ गाडी नव्हती, एखाद्या बापासारखी माही किंमत केली म्हणून तर मी डायरेक्ट बोलतो. बापाच चुकलं पोरानं डायरेक्ट बोलायला पाहिजे, आणि बापानं पोराचही ऐकत जा. सांगतो त्या बुड्याला सांगतो छानपणे नको करू, ऐकत जाय. पोरग नवीन युगातला आहे, बाप कॉम्प्युटर माय कॅल्क्युलेटर, पोरग सॉफ्टवेअर. या पोरीचही ऐकत जा माय बापानं, फक्त चांगलं सांगितलं तेव्हा. पण तिची माय म्हणत असं मा पोरीनं मोबाईल आणला तर थोबाडीत मार तिथे. कुठून आणला कोण द्यायला? पण माहिले येते हरिक माई गुरुजी किती हुशार. एवढा आणला मग काही दिवसांनी एवढा मोबाईल. मग त्या पाहते काय म्हणते त्याले कम्प्युटर ते लॅपटॉप लॅपटॉप. मग 2-4 महिने शिल्लक झाले, 9 महिने झाले की मोठा हँडसेट. मग त्या लेकराची रिंगटोन जागेवा. वाईट काम सोडा, गुरुदेवाच्या प्रार्थनेले या, तुमचं कल्याण होईल. तुमच्या लेकराईले गुरुदेव सेवा मंडळात पाठवा. आणि शेवटची विनंती करतो, राष्ट्रवंदना झाल्याशिवाय कोणी जाऊ नका. 5 मिनिट थांबा, माझ्याकडे खंजेरेही आहेत. दारू पिऊ नका, दारूचे 200 रुपये मला द्या. एक खंजिरी न्या ना.
कार्यक्रम स्वयंभू कंस्ट्रक्शन हिंगणघाट राजू मैडम वर साहब मैडम वर की मैडम वर मैडम वर हाँ हे वेगळं ताटणाव आहे कुणावर मैडम वर बुधवार मंगलवार सतत दिवस मानू मरते मी आजच्या कार्यक्रमाला आलेले सर्व मायबाप शिवशक्ती प्लस भीमशक्ती आज झाली ना भेट मुंबई शिवरायानी भीमराया अकोले जिल्ह्याचा मी बाळासाहेब आंबेडकरांच्या गावचा शिवरायानी भीमराया दोघांनी झिजवली काया आहे दोघांचाही जगी गादा वादा एक रे ते चढादा एक विधेचा राजा म्हणून माझ्या तरुणांनो सुभाष चंद्र बोस जयंतीच्या निमित्तानं आणि स्वर्गीय लालसिंहजी ठाकूर ज्येष्ठ पत्रकार मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुम्हाला भीक मागतो की मला काही ना काही द्या दारू बिडी तंबाखू खर्रा गुटखा रक्तदान करा गुरुजीनं देहदानाचा संकल्प केला माझ्या घरामध्ये 3 देहदान 1 नेत्रदान मेल्यावरही कामी येतो आता नदीत राख टाकणं बंद करा बायका तुम्ही माय मावल्या सासूच्या साड्या झाडता कपडे झाडता नोटा काऊन नाही जाळत हो तू सर्वे नाटक काय म्हणतात भाऊनी आहे का नोट घेऊन आले डायरेक्ट शंभराचे नोट गुप्तदान बाबू तुम्ही बापाचे कपडे जाळता हे पा मा भाऊ मेला मी बन्यान जाळलं नाही मा भावाच आता मेलं 12 तारखेला वहिनीला म्हटलं मा भावाचे 4-5 बन्यान आहे काढून द्या दोघही भाऊ घालतो मेलेल्या भावाचं बन्यान घातलं म्हणजे काय फरक पडते तुम्ही लोक जागृत व्हा आपल्या बापाचे जुने कपडे घातले तर काय फरक पडते अरे मला वाटते हे बन्यान मी 100 रुपयाचं घातलं तर 100 रुपये एका गरीबाच्या लेकराला दिल्या जातात पुण्य काय चात आहे एकनाथानं गंगेचं निर्मळ पाणी गाढवाले पाजलं ना संत नामदेवानं कुत्र्याच्या मांग तुपाची वाट घेऊन मागा लागले आणि आम्ही माणसासारखाले माणसाले शूद्र म्हणतो लाज वाटायला पाहिजे ना बे शूद्र कसा म्हणून लक्षात घ्या देणं शिका त्या बाबानं 100 आणून दिले अरे देल्या दिल्याशिवाय तुकाराम दादाचं केवढं मोठं कार्य होत लई सीधा साधा औडंबर ना जादा ग्राम गीताचार्य होते तुकाराम दादा ग्राम गीताचार्य होते तुकाराम दादा लई सीधा साधा औडंबर ना जादा आमच्या सारखे कार्यकर्ते पैदा केले अरे हजारो कार्यकर्ते तुमच्या जिल्ह्यात तयार आहे मी वंदन करतो हमारा गाव हमारा राज हमारा गाव हमारा राज या गावामध्ये अजून एक जल जंगल जमीनचा कारभार चालतात ते आहे ना काय ना मंगा लिहून घेतलं ना हा सांगा बर हा मगन मी लिहिलं कोकडे लिहिलंय त्याच्या मला लक्षात नाही भारत माता की गाडगे बाबा की जल मगन संग्रहालय शेतकऱ्याच्या हिताच आहे जल जंगल जमीन माती वगैरे तपासून भेटते ना तिथं हा नैसर्गिक शेतीचा